आज सोलापूर शहरामध्ये पाण्याचे नियोजन आयएएस अधिकारी म्हणून पी शिवशंकर एक मीटिंग घेतले होते की सोलापूर शहराचं पाणी सणावाराला व्यवस्थित देऊ। तर कमीत कमी आज या मीटिंगला 3 आठवडे झाले, काही शून्य नियोजन आहे। मग वारंवारांना संबंधित अधिकाऱ्याला सांगतो तर अधिकारी तर धडधडीत म्हणतात मरा, मला फरक पडत नाही, म्हणजे सत्ताधारी जरी असलं तरी पण मी माझ्या जनतेसाठी मरायला तयार आहे। पण या अधिकाऱ्या लोकांना कळलं महत्त्वाचं आहे, शहरामध्ये पाणी 5 दिवसाला, त्या 5 दिवसाच्या पाण्यामुळे डेंग्यूने अनेक मृत्यू झालेत, अनेक लहान लहान लेकरं मेलेत, माझ्या भागातले लहान लहान बाळ मेलेलेत, ह्यांना थोडंसुद्धा लाज लज्जा नाही आहे? ह्याला गांडीखाली गाड्या, गांडीखाली मऊमऊ शीट खुर्च्या, या अशा गोष्टी या अधिकाऱ्या लोकांना पाहिजे आहेत। आणि नियोजन मात्र शून्य आहे। सोलापूर शहराचं काय आहे का नाही नियोजन? सोलापूर शहराबद्दल काहीतरी पाहिजे होतं, पण सोलापूरला नियोजन तरी काहीच दिलेलं नाही आहे। मला एकच सांगायचं आहे, अजून पण विनंती करतो सोलापूर शहराला येत्या ह्या पुढच्या आठवड्यात 2 दिवसाला पाणी द्या। कमिशनर साहेब पाणी द्या, 2 दिवसाला 2 दिवसाला पाणी द्या। मी 10 वेळा सांगतो 2 दिवसाला पाणी द्या। तर हे डेंग्यूचं प्रमाण परत फैलणार नाही 2 दिवसाला पाणी दिलं तर। मी वारंवार मागच्या मीटिंगमध्ये पण सांगितलंय, व्हाईटतून पण सांगितलंय, सगळ्या गोष्टींनी सांगितलंय की असं असं नियोजन आहे, ह्या नियोजन करा। तर कुठलीही दखल न घेता आज त्यामुळेच माझ्या प्रभागामध्ये लहान लहान 8-8 वर्षाचे बाळ डेंग्यूमुळे मेलेले आहेत। साहेब थोडं तर तुमच्या जीवाला काय वाटत असेल तर थोडंसं त्या लहान लेकराची तर आत्म्याला शांती मिळू द्या। 2 दिवसाला पाणी शहराचं करा। मी माझ्या फक्त प्रभागाचं बोलत नाही आहे, सोलापूर शहराचं बोलतोय। आज इथं मराचं वेळची कारण का आली? कारण तुमच्या संबंधित महापालिकेचे अधिकारी चोबे असेल, धनशेट्टी असेल, तिने तर म्हणलेत आम्ही मीटिंगमध्ये आहेत, तुम्ही मरा, ह्या भाषेमध्ये ते धनशेट्टी आणि त्या भाषेमध्ये ते चोबे। अहो काय अधिकारी लोक आहेत तुम्ही, काय नियोजन बनत आहे तुमचं? हां शहरात काय पाहिजे? सुख शांती समाधान म्हणता एकीकडं आणि एकीकडं पाणी देत नाही 8-8 दिवसात 5-5 दिवसात। दादा वेळा तुमची मीटिंग होते, फक्त मीटिंग कागदावरती घ्यायची का? सत्ता माझी जरी असली तर पण हे संबंधित अधिकाऱ्याला काय घेणं देणं आहे का नाही? त्यांचा काय वचक आमचा जरी नसला, आमचा जरी वचक नसला तरी पण त्या अधिकाऱ्या लोक येऊन तिथे आले पाहिजे। आज हे अधिकारी लोक राजकारण खेळालेत का तर सत्ताधारीचं ऐकायचं नाही हे असं त्यांचा शिवशंकरने म्हणलेला आहे। नाही पण महापौर तुमचे आहे, सत्ता आमची आहे, हो सत्ता आमची आहे, सगळं आमचं आहे, पण हिने ऐकायचं नाही। सोलापूर शहरातनं सत्ता कशी संपवायची तर या अधिकारी वर्गाने काम केलं नाही पाहिजे म्हणून ही सत्ता संपवायची असं त्यांचं नियोजन बंद चाललंय। पण इथं नियोजन बंद पाण्याचं नाही, कल्पना दिली का या गोष्टीची? या गोष्टीची कल्पना कशाला द्यायची? माझ्या प्रभागातला त्रास होता पण मी शहराचा पण त्रास आहे। ज्यात महापूरला पण माहिती, मीटिंग महापूर समोरच झालेली आहे, महापूर समोरच मीटिंग झालेली आहे। गणपतीचे नियोजन संबंधित आपले तई पण होते, सीपी तई पण होते, सगळेजण होते सर तिथं, त्यावेळेस मीटिंग झालेली होती। त्या मीटिंग मध्ये का बरं नाही? हे दोघांचे दोघे पण जिम्मेदारी आहेत, वारंवार चौबेला आणि वारंवार धनशेट्टीला, वारंवार चाकोतेला त्यांना कंपल्सरी सांगत होतो की पाण्याचं नियोजन बंद केलं पाहिजे। समजा तुम्ही पाण्याच्या टाकीवरून उडी मारली, याचा जबाबदार धनशेट्टी का चौबे? ती संबंधित सर्व महापालिका अधिकारी वर्ग ऐकतस, कारण ह्यांना मीटिंग घेऊन ह्यांना सगळं सांगून नियोजन बंद का बरं होत नाही? का बरं होत नाही नियोजन बंद? किती प्रेमात सांगायचं? तुमच्या मृत्यूचा जबाबदार कोण? व्यक्तिनिषेध असतं अधिकारी वर्ग, अधिकारी वर्ग असं व्यक्ती असं होत नसतं ते अधिकारी वर्ग, कारण ह्या महापालिकेत काम कोण करतो? अधिकारी करत असतो। नावानिशी सांगावं लागतं, तुम्ही नावानिशीर मुद्दा म्हणून सांगायला लावतात मला तुम्ही। नाही नाही पण कोण जबाबदार? त्याला जबाबदारी महापालिका अधिकारी वर्ग, पी शंकर पासून ते सगळे जिम्मेदारी, जे जे पाण्याचे नियोजन बंदल आहेत त्यांच्या नियोजन बंदलाबद्दल हे सगळे अधिकारी लोक आहेत। ओके।